नाही, लग्नात घातलेले डाग दागिने फक्त लग्नात लग्नातच घालूच तर असतात का ते? आणि पुन्हा त्या दागिन्याच्या सासच मालकिनी होत्या. सासून ठरवायचंय आणि लग्नात तिला मोठडपणानं घालायचे. म्हणजे हे हिच्याच केस मध्ये नाही बरं का? प्रत्येक केस मध्ये दिसून येईल असं. हो, झुंबरहून संसार मोडलाय. झुंबरहून त्या कोराने दुसरी बायको केली ना आणि पोरगी गरोदर आहे ती. फक्त झुंबरचं काय? तिला लग्नात घातलेले झुंबर ती म्हणली मी देत नाही माझ्या लग्नातले घातलेले, कारण माझ्या बापाने तुम्हाला उंड्यात मोटरसायकल दिली. तर ही का लय तिचे सासू बोलू लागले ते म्हणू लागला दिते झुंबर तुझ्या कानातले माझ्या मायला. तर ही काय म्हणली तुमच्या आईला तुम्ही दुसरे करा तुमच्या कष्टावर, हे मी माझे झुंबर आहेत, मला लग्नात घालायचंच नव्हतं ना तुम्ही. आमच्याकडून हुंडा घेतला आणि तुम्ही डागिने केलेत, मग बापाला घालता येत नव्हते का म्हणली? त्याच्या हुंड्यामध्ये तुम्हाला हुंडा नाही देतात आमचे. मग ज्या अर्थी तुम्हाला हुंडा द्यायला त्या अर्थी त्या पैसे माझेच ना म्हणली ते डागिनेचे, बापाचेच ना म्हणली ते. तुम्हाला मोटरसायकल माझे झुमके मी कसे देईन? तुम्ही तुमच्या आईला तुमचे तुम्ही करा बरं. मी दिले बे असते म्हणले तुमचे सासू तुम त्यांच्याकडेच ठेवून घेते, कधी मध्ये घालते नाही एकमेकीचं, ते देतच नाही म्हणले. आणि त्या निस्त्या झुंबरून पोरीचा संसार मोडलाय आणि आज त्या पोरानं दुसरी बायको केली आणि ही पोरगी गरवार आहे. आत्ता ताज प्रकरण आता आहे पोरीला नवा महिना आहे. फक्त एक झुंबरचं कारण, निस्त झुंबरच्या कारण आहे. मग ह्या चुकीच्या गोष्टी व्हायला ना, ज्याचं त्याचं धन स्त्रीधन आहे हुंड्यात आलेलं असं नगर असं, एक तर देऊच नाही हुंडा आपण असं म्हणतो. लग्नात जरी घातलेला असल त्या दागिन्याची मालकी नसती ती असती. हो, तिला जेव्हा वापरायचे केव्हा वापरायचे केव्हा नाही ती ती ठरविल ना. हो, म्हणजे ह्यांना वाटतं की महाराला जायचे असले तर दागिना देणार नाही, देणार नाही. लेकीच्या घरी जायचे असं, दुसऱ्या पाहुण्याच्या घरी जायचे असं तर मग घालून जा, घालून जाय सणावाराला. आमच्या घरचा सण असेल तर घाल, तुझ्या घरचा असं तर काय, तुझ्या घरचं तिकडे जाऊन करायचं असं सण त्या सणाला नाही. हो, म्हणजे किती सोयीनं सगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येक मग हे कधी मोडायचंय हे तर मोडलं पाहिजे ना. प्रत्येक ठिकाणी तेच आहे, प्रत्येक ठिकाणी तेच आहे. नाही पण हे याच्यामुळे संसार मोडत, त्याच्यामुळे विश्वास राहत नाही ना त्यामध्ये, याच्यामुळे सासू जवळ सून राहत नाही, सुनाजवळ सासू राहत नाही, ह्या गोष्टी दिसत नाही. तर अरे बाबा, पण मला एक सासूला जशी हाऊस आहे, पहिल्या तरी बाया जरी अडाणी जरी असल्या घरातलंच ज्ञान तर असतंय ना, घरातलं शिक्षण सगळ्यांना असतंय. हो, आता तर शिकल्या सवरलेल्या पोरी, त्यांना त्यांची एवढी शिक वस्तू कुठं ठेवली कशी ठेवायची हे सगळं कळतंय. हो, त्यांना त्यांच्या एवढा बायचा ना लेख सांभाळतात त्या, आणि दागिना सांभाळणं होत नाही, नवऱ्याला सांभाळतात आणि दागिना सांभाळणं होत नसतंय का? नाही, ती कुठंतरी ठेवी ना ते हरपण, मग अनमोल दागिना आहे म्हणून आमच्याकडे आम्ही जपून ठेवतो. अरे, तुमचा असला लेख आम्ही सांभाळतो हा नवरा म्हणून, आणि आम्हाला ते दागिने सांभाळणं होत नाहीत का? बर, हाऊस मौज तुम्हाला असती तशी सुनाला असन, लेकीला असन, आपल्या सगळ्यालाच असन. नाही, ठीक आहे, एखादी वस्तू तुमच्या घरात एकच आहे. हो, तर मग अनेक महिला आहेत. हो, आलटून पलटून घालणं ठीक आहे, वापरू शकतात. बरोबर आहे का नाही? आता ते चौघी जण आहेत, सुना असते आणि एखादी ननंद असं, सासू असं, कुणी असं, आणि त्यातून एकच दागिना आहे. हो, त्यो हो तेच दागिना आहे की पण ते सगळ्याला आवडतोय, तर तुम्ही घालू शकतात ना. हो, कुठं कार्यक्रमाला बाई तुझा आहे तर तुझा आहे, तू घालून जाय. कार्यक्रम तुझा असं ना जाय घालून. हो, तुम्ही प्रेमानं मैत्रिणीसारखं राहिला तर सगळ्या गोष्टी आनंदाने राहतात ना. हो, तक्रारच होत नाही. हो, पण इथं मैत्री संपत्ती माणुसकी संपत्ती फक्त नातं व्यवहार व्यवहार ठेवतो व्यवहार, आणि ते नातं नात्यातलं जसं नातं असं त्या पद्धतीनं वागायचं असे सून म्हणजे बाहेरचीच. हा, सून सुनासोबत वागायची पद्धत वेगळी, लेकीसोबत वागायची वेगळी, जावायासोबत लेखासोबत वागायची वेगळी, जे काय जसं माणसाचं नातं असेल त्या पद्धतीने. पण मग याच्यातून माणूस की, पण मी काय म्हणते माणसानं माणसासारखं वागू द्या बरं, कोणी कसंही असू द्या, जावई असू द्या, लेख असू द्या, सून असू द्या, लेख पोरगी असू द्या, कोणी असू द्या. माझं म्हणणं एकच आहे, लेख सून बहीण कोणी जी असेल जास्त कुटुंबातल्या त्या आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत ना. हो, धरा ना ते ना, मैत्रीण धरा ना. ठीक आहे, कोणाकडून चूक होत असं हे करती, मुलीकडून चूक झाली तर ती सहन करायची सोडून द्यायची, आणि सुनाकडून चूक झाली की ती लावून धरायची. हो, ही कोणती पद्धत? मग ह्या वाहकपणा जो बाया सासांचा आहे ना, हे जे पूर्वपार चालत आलंय ना, हे ते धरून चालल्यात ना, त्याच्यामुळे खूप सारे संसार मोडत आहेत. हे सोडायला पाहिजेत काही गोष्टी. आणि एखादी सासू अशी वागायला गेली त्या घरातून सुद्धा तिला त्रास होते. हो, सासूला पण त्रास होते. सासूला सुद्धा सासू काय काही सासा जर हे सोडायला गेले ना की जाऊ दे माझ्या दुसऱ्या चालाय आपल्या घरात ना जेव लावत्या तिकडे, त्या सासूला बी काय बोलल्या जातं की सुनातीच बाजू घेते गेले विचारायला राहते.
हवे आहे.